आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. बदलापूर शहर हे ठाणे वाहतूक पोलिसांच्या परिक्षेत्रात येते. बदलापूर शहरातील अनेक रस्त्यांवर वाहने बेकायदा उभी केली जात असतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते. त्यामुळे अशा दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलीस टोईंग वाहनांमार्फत कारवाई करतात आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करतात. ठाणे वाहतूक पोलिसांच्या ताब्यात 39 टोईंग वाहने आहेत. या वाहनांद्वारे ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतील रस्त्यांवर बेकायदा उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. परंतु टोईंग वाहनांची निविदा नव्याने न काढल्याने गेल्या 20 ते 25 दिवसांपासून ही वाहने बंद आहेत. त्यामुळे अनेक वाहन चालक, दुकानदार रस्त्याच्या दुतर्फा ना वाहन अंतर क्षेत्र परिसरात दुचाकी उभ्या करत आहेत. तसेच रस्त्यावरील पार्किंगसाठी ठरवून दिलेल्या समविषम तारखेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत दुचाकी उभ्या करत आहेत. फिरायला जायचा प्लॅन करताय तर आजच भेट द्या साईच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सला. पर्यटन प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात एकदा तरी निसर्गरम्य ठिकाणी प्रवास करावासा वाटत असतो आणि त्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आपल्या शहरात उपलब्ध झाली आहे सर्वसामान्यांना परवडणारी साईच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी. बस आणि कार सेवा ही उपलब्ध. लवकरच बदलापूरकरांच्या सेवेसाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग ही सुरू. बुकिंगसाठी आजच संपर्क करा. बदलापूर शहरातील स्टेशन परिसर, नगर परिषदेच्या आजूबाजूचे परिसर, कात्रप चौक अशा अनेक परिसरातील रस्त्यांवर बेकायदेशीर वाहन चालक वाहने पार्क करून निघून जातात. वाहन चालकांवर कारवाई होत असल्याने त्यांना दंडाचा धाक होता. परंतु कारवाईच बंद झाल्याने शहरातील रस्त्यावर फेरीवाले, भाजी विक्रेते आणि आता पाठोपाठ वाहन चालक बेशिस्तपणे वाहने उभे करू लागली आहेत. अशा वाहनाबाबत अनेक जागरूक प्रवाशांनी स्थानिक वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता टोईंग वाहने बंद असल्याचे उत्तर वाहतूक विभागाकडून तक्रारदारांना देण्यात येत आहे. तर येत्या जानेवारी महिन्यापासून पुन्हा एकदा टोईंग वाहनांमार्फत बेकायदेशीर उभ्या करण्यात आलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून आपले बदलापूरला मिळाली आहे. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.